रात्रीसाठी पीठ भिजवते. पीठ चांगलं भिजून घ्यायचं. गार पाण्यानेही होती, गार पाण्यानेच बनवतात शक्यतो. गरम पाण्याचा वापर नाही केला तरी जमतं. जेवढं पीठ जास्त मळताल असं एक जीव करताल तेवढी भाकरी छान होती. भाकरी करताना फक्त पीठ एक जीव होणं याला जास्त महत्त्व असतं. पीठ जेवढं एकत्र येईल तेवढी भाकर छान होते. मला ज्वारीची भाकर खूप जास्त आवडते, खूप म्हणजे खूप जास्त. पीठ चांगलं भिजलं आपलं, हे बघा चांगला मस्त गोळा झाला आहे. थोडंसं पीठ टाकून घे आणि मस्त भाकरी टाकून. इकडे हिंगणघाटमध्ये भाकरी कुणाला येत नाही. मी धर्मामध्ये मी पहिली गोंदियाला होते, गोंदियामध्ये पण ते म्हणे भाकरी कसे करते हो भाभी आम. हां बेलांचे करते हो. त्यांना सांगायचं नाही नाही थापून करतो. कैसे हमारे यहाँ पे तैसे नाही बनते, म्हणजे ते लाटून करायचे पोळीसारखी. आपल्या इकडं लाटून करत नाहीत, भाजूनच करतात, थापून करतात. सॉरी थापली मस्त. आता मी टाकते ती लागतात त्यावरती जो आपण अगोदरच गरम करायला ठेवला होता. आता त्याला लावून पाणी. पाणी लावून घ्या भाकरीला मस्त. इकडं भाकरीला पाणी वगैरे लावत नाही इथं. तर मी सांगल का भाकरीला पाणीच लावतात आणि लावायलाच पाहिजे. भाकरी चपातीसारखी लाटून वगैरे करत नसतात आणि पाणी लावल्यावर मस्त तिला पापुडा येतो छान फुगती. त्याआधी आता मी तुमच्याशी बोलते, थोडंसं पाणी थोडंसं सुकून द्यायचं त्याचं. बापरे विदर्भाची गरमी एवढी भयानक आहे, वातावरण खूपच गरम आहे इथलं. हां मी तुमच्या आपल्या तिकडची पश्चिम महाराष्ट्रामधलीच आहे. तर माझे मिस्टर जॉब करतात त्यामुळं मी त्यांच्यासोबत असते. पहिले आम्ही 4 वर्ष गोंदियामध्ये होतो. छान आहे गोंदिया, मस्त आहे, मला खूप आवडलं होतं. छोटीशी सिटी आहे, एकदम छोटीशी, पण मस्त आहेत. लोक पण खूप छान आहेत. नेचर वातावरण तर खूप खूप म्हणजे खूप फ्रेश आहे इथलं. आम्ही 4 वर्ष होतो. 4 वर्षात मला नाही आठवत मी किंवा माझी मुलं कधी एकदा पण आजारी पडलो असं, बिलकुल नाही. वातावरण खरंच खूप छान आहे तिथलं. चला भाकर माझी पलटवली मी आत्ता, थोडीशी सुकली होती म्हणून मी पलटून टाकली. आता ह्या साईडनी खालच्या साईडनी चांगली भाजून द्यायची, त्यानंतर मग पुन्हा कशी भाजायची ते मी सांगते तुम्हाला. एकदा वरच्या साईडनी आता पाणी सुकल्यानंतर पलटवली, आता खालच्या साईडनी भाजते. हां तर माझं यूट्यूबचं हे चॅनल माय एक्सपिरियन्समधला हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि मी असंच कंटाळा यायचा घरी, चला म्हटलं आपण जे करतो ते थोडंसं शेअर करू. टाईम पण निघतो, टाईम पास होतो आणि छान पण वाटतं. स्पेशल विदर्भ विदर्भाच्या लोकांसाठी आहे. खूप छान आहेत विदर्भातले लोक, मस्त आहेत. सगळ्यांचं नेचर वगैरे खूप छान आहे इथे. माझं सगळ्यां म्हणजे आम्हाला भरपूर खूप लांब आहे. मी आहे सोनई अहमदनगर जिल्ह्यातली आणि हे हिंगणघाट वर्धा, म्हणजे 400-500 किलोमीटर आहे. पण असं कधी वाटत नाही का आपण आपलं घर गाव सोडून एवढ्या लांब राहतो म्हणून. लोक खूप छान आहेत इथले, मस्त कॉपरेट करतात. आणि पण इकडं भाकर आपली आणि इकडं जेवणाची वगैरे पद्धती खूप वेगळी आहे. म्हणजे भाज्या वगैरे बनवण्याची पद्धती पण खूप वेगळी आहे. आपल्या इकडं प्रत्येक भाजीला शेंगदाणे लावतात, इथं बिना शेंगदाण्याच्याच भाज्या असतात. 90% शेंगदाणे लावतच नाही. शेंगदाणे म्हणजे एकदम रेअरली फक्त साबुदाण्याच्या खिचडीला. तिकडं इकडं त्याला उसळ म्हणतात, त्यातच वापरतात. हां तर हे बघा ही भाकर माझी झाली. हे बघा अशी निघतेलं दिसते, एका बाजूने भाजली. हे बघा आता मी तिला पुन्हा अशी पलटून बसते. आता ही झाली, आता मी पलटून टाकते तिला. तुम्ही बघा आता मस्त भाजते भाकर. स्पेशल विदर्भाच्या माझ्या सगळ्या माणसांसाठी बनवलेलं आहे, सगळ्या लेडीजसाठी बनवलं आहे. ज्यांना ज्वारीची भाकरी आवडती खूप पण बनवता येत नाही. तर छोटासा प्रयत्न आहे हा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला माझे सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत मी असेच आमचे पश्चिम महाराष्ट्रातले मस्त मस्त पदार्थ शेअर करेल, माझे तिकडचे अनुभव सांगेल. पुन्हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना मी इकडचे अनुभव सांगेल. हिंगणघाट, वर्धा, नागपूर जिल्हा, गोंदिया खूप छान आहे. इकडं पाहण्यासारखं पण भरपूर आहे. नैसर्गिक सौंदर्य ज्याला म्हणतात ते खूप आहे इथं. आणि आता याच्यावरूनच आठवलं, माझा पहिला व्हिडिओ आहे नैसर्गिक उत्पादनांविषयी, तर तो नक्की पहा. त्याची मी लिंक देईल वरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो नक्की पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. हे बघा माझी भाकर मस्त भाजली आहे. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, भाकर कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका, तुम्ही केली, तुमची बंडली कशी झाली, काय झाली. आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.